माझ्यावर खूप प्रेम करायचे पण नंतर मग आईला ते असं खटकत होतं कम्प्लीट तीन वर्ष तिने माझ्या म्हणजे माझ्याबरोबर संसार केला कम्प्लीट तीन वर्ष असं कधी वाटलं नाही की ती व्यक्ती मला सोडून जाईल म्हणून मला कपडे नव्हते घालायला हो पण मी तिला एकदम चांगले ठेवायचो आणि माझं मिनिमम वय होतं तरी पण एज एकवीस एकवीस असताना नमस्कार माझं नाव गौरव मधुकर देवकाते सध्या मी आता उल्हासनगरला राहतो माझं मूळ गाव आहे खुर्दैटन तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर तर अशाच परिस्थितीमध्ये मी एकोणीसशे ब्याण्णव साली माझा जन्म झाला जन्म होत असताना अं काही थोड्याफार माझ्या घरामध्ये अडचणी आल्या अडचणी ह्या मला कधी काळाल्या ज्या वेळेस मी जसा जसा मोठा झालो त्यावेळेस जसा मी मोठा झालो मला सहा वर्ष कम्प्लीट झाले सातव्या वर्षी मी पदार्पण केलं आणि मला थोडंफार कळलं की बाबा नाही का म्हणजे माझे चार बहिणी आहेत वडील आहे आई आहेत पण आई माझी ॲक्च्युली मी एक वर्षाचा असताना माझी आई एक्सपायर झालेली मला तर काय त्याचं काय माहीत पण नव्हतं आणि जसं म्हणजे आई वारली तसे आमचे दिवस एकदम हालाकीचे झाले म्हणजे नाही का सावतर आई म्हणजे एकदम बेकार असतो मग नंतर वडिलांनी चार बहिणी मी एकटा दिवस अत्यंत एकदम वाईट चार हजारावर वडील काम करायचे मार्बल या ठिकाणी शहाडगाव होतं शहागावच्या ठिकाणी चार हजाराच्या हिशोबाने त्यावेळेस मला वाटते दोन हजार एकोणीसशे सॉरी एकोणीसशे ब्याण्णवच्या दरम्यान ते कामाला होते तर चार हजार असताना तेवढी कमाई चार मुली आणि मी एकटा तर घर चालणं मुश्किल मग नंतर माझ्या वडिलांनी विचार केला की बाबा तुमच्यासाठी एक मी नाही का लग्न करून एक आई म्हणजे लग्न करून एक आई आणतो तुम्हाला तर आम्ही खूप खुश झालो खुश होत असताना आम्हाला एकदम आनंदित झाला कारण आमची आई लहानपणी वारली आणि लहानपणी वारली असताना वडिलांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केल्यावर जशी ती एंट्री केली तिने म्हणजे नाही का एक सावतरपणा दाखवतात बघा एकदम हालाकीचे दिवस हो खूप म्हणजे असं भयंकर ना वातावरण पेटलं की चार बहिणी आणि मी एकटा तिने का तिने आमचे हाल का केले की आम्हाला ते नंतर कळालं की बाबा तिची पण सावतर आई होती आणि तिला पण ती तशीच खेळायची म्हणून ती म्हणली की मला असं केलं तर मी तुम्हाला असं करणार म्हणून मग वडिलांनी हे केलं मामाला जेवण वगैरे देत नसे काय नसे शेजारी मोठा मामा होता अशोक नंदिरे म्हणून त्याच्या शेजारी माझी लता मावशी होती तर त्यांनी आमचे हाल बघून सम रोज माझ्या आईला जी आता सावतर आहे होते त्यांना रोज असे बोलायचे की नाही का की बाबा तुम्ही पोरांना का तुमचे तुम्ही हाल करता त्यांना का जेवण देत नाही खूप म्हणजे खूप आमचे हाल झाले नंतर मग एके एक दिवशी असा प्रकार घडला की माझी एक अर्चना ताई म्हणून आहे तिला असा प्रसंग आला की दिवाळीच्या दरम्यान दिवाळी आली मोजकी दिवाळी आली आणि दिवाळीच्या दरम्यान तिला घराच्या बाहेर ठेवलं म्हणजे तिला घरात घेतलंच नाही माझ्या आईने तर का तर थोडासा मामाच्या घरी गेलती म्हणून मामाने काय सांग सांगितलं असेल शिकवला असेल त्या हिशोबाने तिने ना घराच्या घेतलंच नाही आतमध्ये मग नंतर मग तिने घर लावलं तरी पण आम्ही माझ्या वडिलांना सांगत होतो की बापू बघा ते ताईला बाहेर ठेवलंय हक्कानी तिला घरात घ्या एकटीच आहे मुलगी आहे ती काय बरं वाईट झालं तर त्या टायमाला खूप आमच्या एरियामध्ये गुंडागिरी जास्त चालायची भायगिरी जास्त त्या ठिकाणी चालायची त्याच्यामुळे आम्ही थोडंसं घाबरून चालायचो मग नंतर तसंच हे केलं पण अक्षरशः माझ्या बहिणीला मा ना माझ्या आईनी ना घरामध्ये घेतलं नाही मग ना घरात नसत घेत नसताना मग ताईनी मामाला सांगितलं नाही मामा शेजारीच राहत होते मोठे मामा तरी मामाने काय मामाला ताईने सांगितलंच नाही मग ताईने काय केलं तिला खूप थंडी वाजत होती त्यावेळेस हिवाळ्याचा दिवस चालू होता आणि मग खूप थंडी असताना मग तिने ना मामाचे तिथं गॅलरीमध्ये एक पोतं होतं पोत आपण बोलतो ना पोत पोतं होतं पोते मध्ये ते मग त्याच्यामध्ये ते झोपली झोपली आणि मामाला अचानक जाग आला रात्री तीनच्या दरम्यान ते मला वाटते दोन हजार अ एक मध्ये हा दोन हजार एक मध्ये तसा तो प्रकार घडलेला आहे आणि तीन वाजता मग मामा उठले मामा घाबरले अचानकपणे मामा घाबरत असताना नाही का म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना बोलवलं की बाप कोण आहे कोण वारले कोणाची बॉडी आहे असं करत असताना मग सगळे जमा झाले आणि मग पोलिसांना फोन केला मग आम्ही पण उठलो पण आम्हाला माहित नव्हतं की माझी बहीण ती पोहत्या तर एकदम पूर्ण आतमध्ये होते ना तिचं चेहरा दिसत होता ना काय बाकी काहीच दिसत नव्हतं पूर्ण आतमध्ये पोहत्यामध्ये होते पूर्ण एकदम लगवी करून तिने एकदम घाण केली ती पूर्ण एकदम बेशुद्ध झालेली थंडीने ह्याने त्यांनी जेवण नाही दोन दिवस दिलेलं जेवण वगैरे दिलं नव्हतं थंडीने एकदम काकडून आतमध्ये बसलेली ती बिचारी आणि मग नंतर सगळे जमा झाले पोलिसांना बोलवलं का पोलिसांना बोलवलं हो तर कोणाची तरी बोडी आहे त्या हिशोबाने पोलिसांना त्यांनी बोलवलं बोलवलं असताना पोलिस आले तातडीने आणि तिला तिचं ज्या अंगावरलं पोहतो होत ते पोहतो तिने पोलिसांनी ते काढलं काढलं तर अक्षरशः म्हणजे आम्ही एकदम हादरूनच गेलतो म्हणजे माझे वडील वडील पण आणि मामान मावशे सगळेच मग मा हादरून गेल्यावर मग पोलिस म्हणलं हे हो कोण आहे मग तसं असताना मामा म्हणली माझी भाची आहे मग ही इकडे काय करते घरामध्ये काय गेले नाही हिचे आईवडील कोणते आहेत काय आहे मग सगळी स्टोरी पोलिसांना ती सांगितली स्टोरी सांगत असताना मग मा... माझ्या म्हणली मी काहीही केलं नाही करून सुद्धा म्हणली मी काहीही केलं नाही हे मी फक्त ती मला विचारून गेले नाही म्हणून म्हणजे मामाच्या घरी होती ना मग विचारून गेले नाही म्हणून त्या हिशोबाने मी तिला बाहेर ठेवलं मग बॉडी वगैरे म्हणजे नाही का असं आम्ही तर मृत्यू म्हणून घोषित केलेलं तिला पण तिला अचानकपणे जाग आला जागा आल्यावर हो मग मामिनी यांनी त्यांनी सगळ्यांनी समजून सांगितलं पण पोलिसांना असं सांगितलं सांग की जाऊ द्या ह्यांच्यावर आई वडिलांवर कम्प्लेट करू नका एवढी बार चुकी ही करा माफ करा त्यांना चुकी झालेली आहे त्यांच्याकडून तर मग तिथलं ते सॉर्ट आऊट झालं सॉर्ट आऊट झाल्यावर हो मग परत आम्ही दोन हजार दोन मध्ये माझे वडील जे आहेत ते म्हणजे हो नाही का खूप म्हणजे खूप एकदम हे आहे तो काय बोलतात त्याला म्हणजे हळवे आहेत म्हणजे मायाळूर पण आहेत तेवढेच पण हळवे खूप आहेत मग माझ्या माझे वडील आमच्यावर चार जण चार बहिणीवर माझ्यावर खूप प्रेम करायचे पण नंतर मग आईला ते असं खटकत होतं नाही का म्हणजे असं त्याच्या डोळ्यामध्ये असं नाही एक आग की बाबा चार मुली आणि हे मी आले कशासाठी की माझं नाही का दिवस म्हणजे चांगले जावं माझं सुखाचा संसार नीट हो पण चार मुली तर ऑलरेडी आपण माझ्या माझ्या वडिलांनी आधीच सगळ्यांनी सांगितलेलं की बाबा ह्याला चार मुली आणि हा एकटा आहे म्हणून तरी पण ऍडजस्ट थोडंसं केलं तिने पण नंतर मग असं झालं की एक दिवस एके दिवशी माझे वडील झोपलेले झोपेत असताना माझ्या आईने त्यांच्या अंगावर रॉकेल वतलं रॉकेल वतल्यावर माझे वडील एकदम घाबर म्हणजे असं काडी पेटवताच माझे वडील असे जोरने आरडले आणि बाहेर पडले मग त्यावेळेस वडील जी घाबरले की बाबा ही बाई काय पण करू शकते चार मुलं तर म्हणजे चार पोरींनी मी तर माझा मुलगा लांबच राहिला ती माझा जीव घेते म्हणल्यावर पोरांचं तर कधी पण जीव घेईल त्याच्यामुळे मग त्या दिवशी मग वडिलांनी निर्णय केला की गबा गावी जायचा मग दोन हजार तीन मध्ये आम्ही गावी गेलो गावी जात असताना मग मा तिकडे माझी मा एक बहीण चुलत्याकडे राहिली एक आत्याकडे राहिली मी चुलत्याकडे राहिलो म्हणजे असं सगळ्यांचं म्हणजे नाही का एक ग कुटुंब चांगलं होतं पण असे वेगवेगळे वेगवेगळ्या वेग, वेग, ठिकाणी सगळेजण असे जिकडे तिकडे एकदम पसर झाले हो। म्हणजे नाही का एक बहीण भावंडांचं नातं कसं असतं हे जगाला दाखवण्याच्या आधीच आम्ही बहीण भावंड म्हणजे बहीण आणि भावंड सगळे दुरावलो जिकडे तिकडे झालो मग नंतर बहीण भावंड जिकडे तिकडे झाले सगळं सगड़... सगळं ओके झालं मग नंतर मग बहिणींचे लग्न झाले सगळे सेट झाले मग नंतर राहिलो मी आणि मी नंतर मग मुंबईला आलो मुंबईच्या ठिकाणी माझ्या मावशीने मग मला मुलगी बघितली मु मुलगी बघितल्यावर मग नंतर माझं म्हणजे प्रेम झालं एका मुलीवर आणि प्रेम झाल्यावर मग लग्न करायचा मी निश्चय केला निश्चय केला आणि दोन हजार सो सोळामध्ये माझं लग्न झालं तिच्या बरोबर कम्प्लीट तीन वर्ष तिने माझ्या म्हणजे माझ्याबरोबर संसार केला कम्प्लीट तीन वर्ष पण असं कधी वाटलं नाही की ती व्यक्ती मला सोडून जाईल म्हणून मग तीन वर्षानंतर ती व्यक्ती अचानकपणे नाही का मी फायनान्समध्ये जॉबला होतो फायनान्सला असताना मी आ, कलेक्शन करत होतो कलेक्शन करता करता अचानक मला नाही का फोन आला फोन आला आणि मला विचारलं की बाबा माझ्या भावानी की तुझी वाईफ कुठे म्हणलं मला नाही माहीत मी तर हो जॉबवर आहे मग माझ्या दुसऱ्या भावाने फोन केलं मग सगळे नाही का ह्याला त्याला त्याला ह्याला फोन करायला लागले मग हे मग मला एकदा फोन आला की बाबा असं असं झालंय म्हणून की तुझी बायको पळून गेली जसं म्हणजे नाही का जसं सांगितलं तसं मला एकदम म्हणजे चक्कर आली आणि मी खाली कोसळून पडलो एवढी म्हणजे भयंकर विषय हाच की मी तिला जेव्हा जीवापाड एकदम प्रेम केलं परत म्हणजे मला कपडे नव्हते घालायला पण मी तिला एकदम चांगले ठेवायचो का आता बाबा समाजामध्ये चांगली स्त्री आहे आणि वागत असते चांगले मग दोन हजार सोळाला लग्न झालं मग सगळं अचानक समजलं समजल्यावर मग मी घरी आलो घरी येत असताना मग मा माझं मला असा सगळा प्रकार समजला की बाबा माझी वाईफ पळून गेली आणि माझं मिनिमम वय होत तरी पण एज एकवीस एकवीस असताना त्याच्यामध्ये म्हणजे खोळ होते एकदम एक नाही का लग्न करायचं संसार मांडायचा नाही का असं असं वेगळेच विचार होते पण असं डोक्यात आलं नाही की आपण लग्न करून म्हणजे एकवीसव्या वर्षात लग्न करून आपण महा चुकी करतोय पण मला एक सांगणं आहे की बाबा नाही का लग्न करा पण पूर्ण सेटल झाले होतो तुम्ही लग्न करा ज्या वेळेस तुम्ही सेटल होत नाही किंवा तुम्ही होत नाही तुमची होणारी वाईफ होत नाही त्याच वेळेस तुम्ही पुढचा निर्णय घ्या कारण की माझ्यासारखं जे घडले ते तसं तुम्ही काही करू नका कारण की एकवीस म्हणजे हा चला ठीक आहे एकवीस हा प्रेमचा प्रेम करायचा दिवस आहे किंवा बाबा प्रेमात पडू शकता तुम्ही लग्न करू शकता पण लग्नाचा विचार असा मनामध्ये दे येऊनच देऊ नका कारण की आपल्या पाठीमाग बॅकअप कोणाचा आहे वडिलांचा बॅक बॅकअप किती आहे समोर जर आपण लग्न केलं तर आपल्याला काय परिस्थिती घडू शकते ह्या हिशोबाने आपणच लग्न करावा मग त्या हिशोबाने मग मी हा न विचार करता काहीच मी लग्नाला हो बोललो आणि लग्न केलं मग अशा परिस्थितीमध्ये माझी पूर्ण एकदम माझी वाईफ गेली सगळं हे झालं म्हणजे मी पूर्ण एकदम बर्बाद झालो आणि सहा महिने कम्प्लीट मी माझ्या घरामध्ये हे करत होतो काय बोलतात त्याला जेवण नव्हतं करत काही नाही सहा महिने अक्षरशः रडत होतो का तर डोक्यात विचार होता की हा ह्या व्यक्तीला मी एवढा जीवापाड प्रेम केलं आणि ही व्यक्ती मला अचानकपणे न काय म्हणजे भांडण नाही तंटा नाही काही नाही काही नाही जेवढं मी नव्हतं करत तेवढं मी तिला द्यायचो पण तिने अचानक असा मला विश्वासघात का केला मला सोडून का गेली ह्या वेताने मी सहा महिने मी एकटा माझ्या आई वडील गावीच असायचे म्हणजे जी, जी दुसरी आई आहे ती आणि माझे वडील हे गावीच असतात आणि मी एकटा अख्ख्या वन बी एच के बिल्डिंगमध्ये रूममध्ये एक आक्षा, मी एकटा सहा महिने रडत होतो अक्षर अक्षरशः सहा महिने मी वडापाव सहा महिन्या मी जेवण काहीच केलं नव्हतं मी अक्षरशः वडापाव खाऊन जगलो का मला म्हणजे एवढं मी करून सुद्धा माझी वाईफ गेली आणि मला थोडेसे असं जग काय म्हणे त्या हिशोबाने मी बाहेर निघत नव्हतो हो जॉबला जायचो म्हणजे सकाळी सातला जायचो जॉब नऊचा पण मी घरातून सातला निघायचो संध्याकाळी दहा वाजता यायचो संध्याकाळी मी दिवसभर काय खात नव्हतो संध्याकाळी फक्त एक वडापाव खायचो घरी यायचो मस्त पाणी वगैरे प्यायचो आणि किचन मध्ये जाऊन मोठ्या मोठ्याने एकदम मोठ्या मोठ्याने रडायचो का तुम्हाला ते विचार यायचे की बाबा हिने का असं केलं मग ते डोक्यातून तिचा विषय जातच नव्हता सहा महिने अक्षरशः माझे हात म्हणजे एकदम हाता आणि गळा माझा छोटा छोटा झाला असं वाटायचं की बाबा जाऊन सुसाईड करावा पण नंतर विचार केला की के बाबा अजून आपले दिवस चांगले आहेत आपण काही हे नाही आहे काम करू मेहनत करू मग परत मग माझ्या वाईफने सॉरी मी निर्णय घेतला पुढे चांगले हे करायचा आणि मी चांगल्या ठिकाणी आता जॉब पण करतो आणि मी लॅक्म्या अकॅडमीमध्ये माझ्या वाईफनी जी आहे ही त्याच्यामध्ये मी म्हणजे ब्युटिशियन म्हणून एक कोर्स म्हणजे लॅक्मे हेअर मेकअप नेल आणि स्किन याचं माझा कोर्स झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये मी जसं ऑर्डर येईल त्या हिशोबाने करतो माझी जी आताची वाईफ आहे रुपाली म्हणून आहे ती खूपच छान आहे आणि मला एक मुलगा पण आहे तर मित्रांनो मला सांगायचं एकच की माझे जसे निर्णय चुकले ते एकवीस वर्षामध्ये तसे तुमचे काय चुकवून देऊ नका जेणेकरून तुम्ही पुढे चांगले शिका आणि पुढे चांगली नोकरी लागू द्या चांगला पगार पाणी पडू द्या मग तिथून पुढे तुम्ही वन वर्षानंतर म्हणजे एकवीस वर्ष असताना तुम्ही न विचार करता तुम्ही चांगलं शिकवून चांगलं पदार्पण करून कम से कम तुम्हाला बघा आता सेटल व्हायचं म्हटलं तर कम से कम तुम्हाला पस्तीस चाळीस हजार तर मिनिमम तुम्हाला पेमेंट तर पाहिजेच आहे त्या हिशोबाने तरी दहा वर्षाचा तुम्ही असा विचार करा की बाबा जेणेकरून मी आज जरी मला नोकरी नाही आहे मी दहा वर्षाचं मी कमवून ठेवले त्या हिशोबाने तुम्ही विचार करा आणि चांगले तुम्ही तुमचे हे करा म्हणजे लग्न करा वगैरे हे ते आयुष्यामध्ये यशस्वी व्हा आणि धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका